प्रश्न 28वा दिला आहे, त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 5 सेमी, RT बरोबर 6.8 सेमी आणि मध्यगा RM बरोबर 5.3 सेमी। तर यावरून त्रिकोण RST चे परिवर्तुळ काढा। या ठिकाणी त्रिकोणाची माहिती आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ। हा जर त्रिकोण RST असेल तर या ठिकाणी बिंदू R घेऊ, इथं बिंदू S आणि T। ST चा M हा मध्यबिंदू दिलेला आहे, म्हणजे RM ही मध्यगा होईल। आता जी लांबी दिली आहे RS ची 5 सेंटीमीटर, या ठिकाणी RT हा रेषाखंड 6.8 सेमी, RM ही जी मध्यगा आहे 5.3 सेंटीमीटर दिलेली आहे। आपल्याला या त्रिकोण RST चे परिवर्तुळ काढा असं सांगितलं आहे, परंतु आंतरवर्तुळ किंवा परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला सर्वात आधी त्रिकोणाची रचना करावी लागते, आणि रचना करण्यासाठी महत्त्वाचं असतं त्या त्रिकोणाचा पाया माहिती असणे। परंतु या ठिकाणी पाया दिलेला नाही आहे, आपल्याला इथं थोडीशी रचना बदलून घ्यावी लागेल। RM जर 5.3 सेमी असेल तर M हा बिंदू आपण सरळ, RM हा जो किरण आहे सरळ अजून वाढवून घेऊया, आणि असा वाढवून घेऊन मग कंपासच्या सहाय्याने RM 5.3 सेंटीमीटर असं मोजून घेऊ। म्हणजे M पासून या आता RM या किरणावर बिंदू N असा घ्यायचा आहे की RM बरोबर MN होईल, म्हणजे हे दोन रेषाखंड एक रूप होतील। जर रेषाखंड RM 5.3 आहे तर MN देखील 5.3 होईल, म्हणजे रेषाखंड RN हा 10.6 सेंटीमीटरचा होईल। आणि नंतर आपण बिंदू T हा N शी जोडून घेऊ, मग T हा बिंदू N शी जोडला आणि S हा बिंदू N शी जोडला की इथं चौकोन RTNS हा तयार होईल। या चौकोनामध्ये M हा कर्ण ST चा मध्यबिंदू दिलेला आहे, आपल्याला पक्षात माहिती दिली आहे, आणि त्यानंतर आपण रचना जी केली आहे त्या ठिकाणी M हा कर्ण RN चा मध्यबिंदू आहे। म्हणजे थोडक्यात या चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागतात, बिंदू M मध्ये दुभागतात। आणि हा गुणधर्म ज्या चौकोनामध्ये सिद्ध होत असेल तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो, आणि म्हणून या ठिकाणी चौकोन RTNS हा समांतरभुज चौकोन होईल। मग हा जर समांतरभुज चौकोन आहे तर त्याच्या समोरासमोरील बाजू या एकरूप असतात, आणि म्हणून RS ची लांबी 5 सेमी आहे तर मग TN ची लांबी देखील 5 होईल, आणि RT ची लांबी 6.8 असेल तर SN ची लांबी देखील 6.8 होईल। तर आता रचना करत असताना प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाया म्हणून आपण रेषाखंड RN घेणार आहोत। सुरुवातीला रेषाखंड RN हा 10.6 सेमी लांबीचा आपल्याला घ्यायचा आहे, RN हा रेषाखंड काढणार 10.6 सेमी लांबीचा। त्यानंतर आपल्याला रेषाखंड RT हा 6.8 दिला आहे, म्हणून कॉम्पासमधलं अंतर 6.8 मोजा आणि कॉम्पासचं टोक इथं बिंदू R वर ठेवा आणि 6.8 सेमीचा एक चॉक घ्या किंवा कंस काढा। त्यानंतर रेषाखंड TN हा 5 सेमीचा आहे, मग आपल्याला बिंदू N म्हणजे N पासून T हा 5 सेमी अंतरावर दिला आहे, म्हणून कॉम्पासचं अंतर 5 सेमी मोजून घ्या, कॉम्पासचं टोक बिंदू N वर ठेवा आणि इथं 5 सेंटीमीटर लांबीचा चॉक घ्या। हे एक दोन कंस ज्या ठिकाणी छेदत आहेत इथं बिंदू T आहे, T हा बिंदू R आणि N ला जोडायचा आहे, R आणि N बरोबर सरळ जोडून घ्या। या ठिकाणी त्रिकोण RTN तयार होईल।
आरटीएन हा त्रिकोण मिळाल्यानंतर आपल्याला पाया आरएनचा मध्यबिंदू एम शोधायचा आहे. त्यासाठी रेषाखंड आरएनला दुभागा, कंपासचे टोक आरवर ठेवा आणि निम्म्यापेक्षा अधिक अंतर घेऊन बिंदू टीच्या बाजूने आणि रेषाखंड आरएनच्या खाली असे दोन चौक आपण बिंदू आरवरून घेतलेले आहेत आणि तेच माप कायम ठेवून आपण बिंदू एन वरून असे दोन कंस करत त्यांना छेदणारे घेऊया. ते परस्परांशी जोडायचे आहेत म्हणजे रेषाखंड आर्यनचा लंबदुभाजक मिळेल आणि ज्यावरून आपल्याला बिंदू यम हा मध्यबिंदू शोधता येईल. इथं बिंदू यम असेल. आता बिंदू यम हा टी बरोबर जोडला की आपल्याला मध्यगा टी एम मिळते, परंतु या ठिकाणी टी एमची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी एस एमची आहे. म्हणून अगोदर आपण रेषाखंड टी एम जोडूया, म्हणजे मध्यगा टी एम आपण काढणार आहोत आणि हा जो किरण टी एम असेल तर याला आपण सरळ वाढवायचा आहे. सरळ वाढवल्यानंतर कंपासचं टोक आपल्याला टी बिंदूवर ठेवायचं आहे, पेन्सिलचं टोक यमवर ठेवा, रेषाखंड टी एम हा कंपासच्या साह्याने मोजून घ्या आणि तो मोजल्यानंतर परत कंपासचं टोक यमवर ठेवा आणि जे अंतर आपण निवड घेतलेलं आहे त्या अंतराचा इथं बिंदू आपल्याला यस मिळेल. म्हणजे इथे एक कंस काढायचा आहे, यम वर्ण जेवढं अंतर टी एम आहे हे मोजलं आणि यम पासून इकडं एक कंस घेतला, या ठिकाणी बिंदू यस आपल्याला मिळेल. बिंदू यस हा आपण आर बरोबर जोडूया आणि इकडं यन बरोबर जोडूया. आपल्याला त्रिकोण आर एस टी काढायला सांगितलेला आहे, तर त्रिकोण आर एस टी अशा पद्धतीने इथं तयार झाला आहे. आर एम ही त्याची मध्यगा आहे आणि मग आता या त्रिकोणाचा आपल्याला परिवर्तुळ काढायचं सांगितलं आहे. तर आकृतीमध्ये त्रिकोण आर एस टी हा व्यवस्थित समजून घेऊन त्याच्या कोणत्याही दोन बाजू आपल्याला या ठिकाणी परिवर्तुळासाठी दुभागावं लागतील. आर एस आणि आर टी ह्या दोन बाजू जर व्यवस्थित दुभागल्या आणि त्या लंब दुभाजकाच्या छेदनबिंदू हा वर्तुळाचा केंद्र घेतला आणि त्या केंद्रापासून शिरोबिंदू एवढी त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तर त्रिकोण आर एस टीचे परिवर्तुळ निघेल. आता लंबदुभाजक काढण्यासाठी आर एसला दुभागायचं आहे तर आर आणि एस वर्ण दोन चौक आपल्याला आर वर्ण या बाजूने आणि एस वर्ण त्यांना छेदणारे दोन चौक असे इकडं आणि इकडं निघतील, त्यांना जोडलं की एक लंबदुभाजक निघेल. त्याच पद्धतीनं आर टीला दुभागण्यासाठी आर वरून दोन कंस आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यांना छेदणारे टी वरून दोन, त्यांना जोडलं की आपल्याला लंबदुभाजक मिळेल आणि त्या लंबदुभाजकाचा छेदनबिंदू हा वर्तुळाचा केंद्र घ्या आणि परिवर्तुळ पूर्ण करा.